नागपुरातील प्रादेशिक परिवहन विभागावर आज मनसेकडून धडक मोर्चा काढण्यात आला. देशात एका बाजूने सर्वत्र महागाई वाढत असताना दुसऱ्या बाजूने परिवहन विभाग नागरिकांना दिलासा देण्याऐवजी लायसन्स ते आरसी बुक सगळ्याच सुविधांमध्ये दरवाढ करत आहे. त्यांचा फटका सामान्य जनतेला बसतोय. आरटीओ विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असून दंड देखील जास्त आकारला होत आहे. यामुळे छोटे व्यापारी त्रस्त झाले असून या सगळ्यांवर तोडगा काढण्यासाठी संविधान चौक ते आरटीओ कार्यालयात पर्यंत मनसेने मोर्चा काढून प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांना निवेदन दिले. आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी दिला. आजचा जो मोर्चा आहे हा सर्वसामान्य लोकांची जी लूटमार या सरकारच्याकडनं सुरू आहे, मग ते केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, याच्याकडनं जी लूटमार सुरू आहे, दंडात्मक कारवाईमध्ये वाढ, इन्शुरन्समध्ये वाढ, महागाईत वाढ, सगळ्याच गोष्टीमध्ये जी वाढ केलेली आहे, सर्वसामान्य लोकांच्या खिशामध्ये हे सरकारने हात घातलेला आहे आणि जी लूटमार सुरू आहे त्या लूटमारीच्या विरोधात आज परिवहन खात्याच्या ऑफिसवर म्हणजे आरटीओ ऑफिसवर आमच्या मनसे आणि मनसे प्रणित वाहतूक सेनेच्या वतीने हा मोर्चाचं आयोजन आम्ही केलेला आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे इतर पक्ष भांडणामध्ये व्यस्त आहेत, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जनहितार्थ प्रश्नांसाठी आवाज बुलंद करण्यामध्ये मग्न आहे. एकीकडे परिवहन खात्याचे जे मंत्री आहेत अनिल परब यांचे रिसॉर्ट्स तिथे बांधले जात आहेत, कोकणामध्ये आलिशान रिसॉर्ट्स आहेत, आणि इथे मात्र सर्वसामान्य जे लोक आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, इन्शुरन्समध्ये वाढ, सगळ्या गोष्टीमध्ये वाढ, आज महागाईने लोक त्रस्त झालेले आहेत आणि अशा याच्यात सरकार तमाशामध्ये मग्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे महाराष्ट्र सैनिक मात्र माननीय राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे जनतेच्या कामामध्ये मग्न आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा मोर्चा आहे.